हॅलो, नमस्कार. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे केळ्यांच्या शिकरांची रेसिपी. आणि त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 1/2 लिटर म्हशीचं दूध. 3 केळी मी अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेली आहेत आणि साखर घेतलेली आहे. तर सर्वात अगोदर आपण हे जे दूध घेतलेलं आहे ना, हे उकळवून थंड करून घेतलेलं आहे फ्रीजमध्ये. तर त्यामध्ये आता ही केळी आपण ॲड करणार आहोत. त्यानंतर यामध्ये मी साधारणपणे 4 चम्मच साखर ॲड करते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरला साखर बारीक करून देखील यामध्ये ॲड करू शकता. केळीचं शिकरण आपण अशा प्रकारे थंड दुधामध्येच बनवावं, त्यामुळे आपली केळी जी आहे त्याला काळपट रंग येत नाही. तर अशा प्रकारे शिकरण बनवून आपण हे फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि दिवसभरामध्ये आपल्याला हवं तेव्हा आपण घेऊन हे खाऊ शकतो. तर याला अजून टेस्टी आणि थिकनेस येण्यासाठी यामध्ये मी आता ॲड करणार आहे नेस्लेची मिल्क पावडर. यामुळे शिकरण आपलं थिक होईल आणि टेस्ट देखील खूप छान येईल. तर अशा प्रकारे मी इथे मिल्क पावडर ॲड केलेली आहे आणि आता आपण व्यवस्थित याला मिक्स करून घेणार आहोत. तर आता आपण शिखरण सर्व करून घेत आहोत. तर अशा प्रकारे जेवणानंतरची एक सिंपल स्वीट डिश ही होऊ शकते. तर अशा प्रकारे केळ्यांचं शिखरण तुम्ही देखील नक्की बनवा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. बाय.